विदर्भात आजपासून 3 दिवस उष्णतेची लाट आहे. अकोला, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना याचा तडाखा बसणार आहे. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्ध्यातही झळा बसणार आहेत. कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सरासरीपेक्षा 4.5 ते 6.4 अंशांनी तापमान जास्त राहणार आहे. हवामान विभागानं या संदर्भात सरकारी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी जवळपास 7 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. भारतीय हवामान विभागानं काही वेळापूर्वीच हा इशारा जो आहे तो संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे विदर्भातील त्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर मुंबईतील मंत्रालयात देखील कंट्रोल रूमला हा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कारण सरासरी तापमान जे कमाल तापमान आहे ते 40 अंशांपेक्षा जास्त असेल आणि त्याचबरोबर हे जे तापमान आहे ते सरासरी तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता जी आहे ती या जिल्ह्यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. आणि हा इशारा जो आहे तो येणारे 2 दिवस परवापर्यंत असणार आहे. त्यामुळे इथल्या विदर्भातील लोकांनी खास करून उन्हामध्ये काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.